नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। MLJ इंटरनॅशनल स्कूल, मोहन लक्ष्मण जाधव सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय प्रगती मंडळ, CBSE बोर्ड, ऍडमिशन ओपन 2021-22, खास वैशिष्ट्ये, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गायन स्पर्धा, ई शिक्षण, वार्षिक दिन, वार्षिक क्रीडा दिन, वार्षिक प्रदर्शन, सहल, वैद्यक्रिया शिबिर, सण उत्सव, शालेय उपक्रम, कराटे, सजावट, योगा, प्रकल्प नियोजन। ऍड्रेस: कबीर इन्क्लेव बिहाइंड पोलीस स्टेशन, ओमकार वसत, नियर ओम प्रिया बिल्डिंग, टिटवाळा वेस्ट। संपर्क 9208277371 किंवा 9769382883। आजी आजारी असल्याची बतावणी करून शिरूर मधील डॉक्टरचे अपहरण। आजी आजारी असल्याची बतावणी करून तिला तपासायला घरी नेण्याचा बहाणा करून 7 जणांनी शिरूर येथील डॉक्टरचे अपहरण केले। मारहाण करून 3 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्यानंतर त्यांना सोडून दिल्याची घटना शिरूर मध्ये घडली। कुणाल सुभाष सिंग परदेशी, वय 25, राहणार शिरूर असे या प्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव असून त्याला शिरूर न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सतीश, मयूर, राहुल, यश, दानिश यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। डॉक्टर संदीप तुळशीराम परदेशी, वय 59, राहणार मारुती आळी, शिरूर यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार कुणाल परदेशी यांच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। शुक्रवारी दुपारी 12:30 सुमारास डॉक्टर परदेशी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून तुम्ही कुठे आहात अशी विचारणा काहींनी केली। त्यानंतरही 2 ते 3 वेळा संपर्क साधण्यात आला। डॉक्टर परदेशी यांचे शिरूर येथील बस स्थानका नजीक हॉस्पिटल असून ते हॉस्पिटल मध्ये असताना रात्री 9:00 सुमारास 2 तरुण हॉस्पिटल मध्ये आले। आजी आजारी असल्याने तपासायला घरी चला असे म्हणून त्यांनी डॉक्टर परदेशी यांना आपल्या सोबत येण्याची विनंती केली। डॉक्टर परदेशी हे स्वतःच्या दुचाकीवरून त्यांच्या मोटारीच्या मागे जात असताना सिद्धार्थ नगर जवळ 2 तरुणांनी मोटार थांबवून डॉक्टरांना आपल्या मोटारीत बसण्यास बजावले। त्यांनी विरोध केला असता कोयत्याचा धाक दाखवून मोटारीत बसविले, त्यानंतर गोड नदी किनारी नेले। तेथे आणखी 4-5 जण होते। त्यांनी मारहाण करून डॉक्टर परदेशी यांना शिरूर न्हावरे रस्त्यावरील कर्डे घाटात नेले। संबंधित तरुणांनी त्यांच्याकडे 1 कोटींची मागणी केली। त्यांनी असमर्थता दर्शवितात त्यांना मारून टाकण्याची धमकी देत मारहाण केली व खिशातील 15,000 रुपये काढून घेतले। 50,000 रुपये देतो मला सोडा असे डॉक्टर परदेशी यांनी म्हणून आपल्या मोटारीच्या चालकाला कर्डे घाटात 50,000 रुपये घेऊन बोलावले। अपहरणकर्त्यांनी त्यांना पुन्हा मोटारीत बसवून पुणे नगर रस्त्याने 17 कमानी पुलाच्या दिशेने नेले। तेथे पुन्हा पैशाची मागणी केली असता डॉक्टर परदेशी यांनी चालकाला फोन करून 3 लाख रुपयांची जमवाजमव करायला सांगितले। ते पैसे अपहरणकर्त्यांनी आपल्या एका साथीदाराकडे देण्यास सांगितले। प्रतिनिधी विजय ढमढेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।